आज लोकशाहीचा दिन साजरा होतोय संपूर्ण देशभरात, काय सांगाल? आज कुमटे गावामध्ये सात भूत आहेत. सात भूत मध्ये माझा जो स्वतःचा नेटिव्ह प्लेस आहे हे कुमटे गाव आहे, आणि या गावामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय. सकाळपासून जवळजवळ 1000 एक मतदान झाले, 7000 पैकी. सकाळी 8:30 एक 1000 मतदान झालं, आणि लोकांना मतदानाला प्रेरित करण्यासाठी आम्ही सातत्यानं काम करू. माझे स्वतःचं गाव असल्यामुळं आम्ही सगळ्यांनी मिळून खूप मोठ्या प्रमाणात मतदान करायचा निर्णय घेतला. त्या गावात 80% मतदान होईल. बाहेर गावाला खूप लोक असल्यामुळं ते येऊ शकले नाहीत, पण या निवडणुकीच्या माध्यमातून मी एक असा निरोप देतो, सगळ्यास विनंती करतो की आपण मतदानाला सगळ्यांनी जावं आणि लोकशाही आपण टिकवावी. ज्यांनी संविधान बदलाचं भूमिका घेतली होती त्याला आपण प्रकट विरोध करावा असं मी सगळ्यांना विनंती. आपली बार 400 पारचा नारा दिलेला आहे केंद्रातील काही नेत्यांनी, तर काय सांगाल तुम्ही? 400 पार होते? नाही, आता मागच्या वेळेपेक्षा त्यांच्या जे 302-304 जागा होत्या त्याच्यापेक्षा कमी जागा येतील, साधारणतः 200 जागा येतील असं मीडियाचा सर्व्हे आहे, इंटरनॅशनल सर्व्हे आहे, तुमचा पण सगळ्यांचा सर्व्हे आहे. आणि 200 पर्यंत जागा जातील, थोडं कमी जास्त होतील, पण लोक जागरूक झालेत, लोकांना कळून चुकलंय की मागचे 10 वर्ष आपल्याला या सरकारने काय नाही दिलं. फक्त जाहिरातीच्या माध्यमातून कुठल्या तर प्रबलनाच्या माध्यमातून लोक काही दिवस आकर्षित झाले, पण आता तसं दिसत नाही. लोकांमध्ये खूप मोठी जागृती झाली आहे. सकाळपासून मी बूथवर आहे, सकाळी 7 वाजल्यापासून. एवढा मोठा प्रतिसाद त्याच्यापूर्वी मिळाला नव्हता, माझ्या निवडणुकीला होता, त्यानंतर आताच मिळतोय. सोलापुरात गेल्या 2 महिन्यापासून तुम्ही पाहता प्रचाराची रणधुमाळी उडालेली आहे, तो म्हणजे जातीपतीचं राजकारण सुरू झालेला आहे. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. जातीपतीचं राजकारण सोलापूरला कधी अशी घटना घडली नाही. काही पक्ष म्हणा, काही लोक म्हणा, मतासाठी आपल्या गावामध्ये, आपल्या सोलापूर शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये असं कधी जातीभेद नव्हतं, पण आता ती सुरुवात झालेली आहे. पण जनता ह्या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवली निश्चितपणे. म्हणजे असं त्यांनी सांगितलेलं आहे की सोलापुरात बांगलादेशी आहेत, पाकिस्तानी आहेत, त्याच्याकडे कसं बघता तुम्ही? नाही, बांगलादेशी पाकिस्तान आहे तर तुम्हाला 10 वर्ष आता सत्ता दिली होती, आता निवडणुकीच्या आधी तुम्ही हा कशाला विषय करता? ते जगण्यासाठी आलेले आहेत. तुम्ही परवा तुम्ही कायदा केला की ह्याच्या वर्षी ह्या सालापूर्वीचे त्यांना आम्ही त्यांना भारतीय नागरिकत्व देऊ असं तुम्हीच मागच्या मला वाटतं लोकसभेमध्ये त्याचा निर्णय झालेला आहे. आणि असं असताना अशा निवडणुकीच्या तोंडावर हा तुम्ही विषय काय काढता? अनेक विषय आहेत ना, 5 वर्षाच्या कालावधी, त्यावेळेला त्यांनी करायला पाहिजे काय, त्यावेळेला निर्णय घ्यायला पाहिजे. निवडणुकीच्या समोर हिंदू हे कार्ड वापरून आता खूप दिवस काय चालणार नाही. लोकांना काम पाहिजे हाताला, लोकांना नोकरी पाहिजे, शेतकऱ्याला शेतीमालाचा भाव पाहिजे, लोकांना सुखी समाधानी पाहिजे, असं लोकांची इच्छा, असं लोकांना आता बोलणार नाहीत. मोदी येऊन गेले, योगी येऊन गेले, कसं फरक पडेल का मोदींचा? नाही, मोदी योगी गडकरी येऊन गेले, तिघेही येऊन गेले, पण त्याचा मतदानावर काय परिणाम झालेला नाही असं मला वाटतं. कारण का, मी ग्राउंड लेवलला असतो, ग्रामीण आणि शहरी दोघा भागामध्ये काम करत असतो, ते एक वातावरण निर्मितीसाठी आणत होते, आणणारच नव्हते त्यांना, पण तेव्हा काँग्रेसचं आणि प्रणिताई शिंदेचं वातावरण अतिशय चांगल्या परिस्थितीत आहे. त्यांच्या हिशोबाप्रमाणे 80-20% असा होता, प्रणिताईंचा 80 होता आणि भाजपवाल्याचा 20% होता. आता त्यांना त्याच्यासाठी ना देश पातळीवरचे लोकही ताणावं लागले, म्हणजे खूप लोक, हैदराबादचे लोक आले, मोदी साहेब आले, अमित शाह याने योगी आले, गडकरी साहेब आले, आणि ते आपल्या महाराष्ट्रात कधी एवढ्या मोदीजींची सभा होत नव्हत्या, पण आपल्या इथं शेजारच्या ओमराजेंच्या मतदारसंघात झालं, बारामतीला झालं, पुण्याला झाली, कोल्हापूरला सभा झाली, म्हणजे एवढं ते भिलेत की पहिल्या 2 टप्प्यामध्ये आपल्याला मतदानाचा प्रतिसाद खूप कमी मिळाला आहे. आपण एवढं जागृत करून, एवढं मतदार याद्यामध्ये नावं घालून, त्यांची यंत्रणा राबवून, विशिष्ट समाजाची मतदार याद्याची यंत्रणा राबवण्यासाठी ते काम केलं, त्याचा काय उपयोग दिसत नाही. म्हणून हे ह्या त्यांच्या दौऱ्यात झालं, पण दौऱ्याचा काय परिणाम होणार नाही.